सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध सरकारच्या विरुद्ध काही जरी लिहिलं तरी त्याच्यावर कारवाई चाललेली आहे अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही, आता आपण बघा ही जी काही अर्णव गोस्वामींची केस आहे, आता आपण काय केलं की चुकीचं वागत होते 50 कायदे आपल्याकडे आहेत की ज्या कायद्याने आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर चुकी करता कारवाई करू शकत होतो, डिफेमेशन करू शकत होतो, अजून चार गोष्टी करू, ते नाही केलं आपण. आपण काय केलं, त्यांची बंद झालेली केस, बंद झालेली ती ओपन केली. हा सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर वाचा ना, तोच घेऊन आलो आहे. हा तोच घेऊन आलो आहे, कधी वाचत जा सुप्रीम कोर्ट वगैरे. तुम्हाला असं वाटतं की हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकमांड सुप्रीम कोर्ट नसते. देशात न्यायालय आहेत, हायकमांड हायकमांड असते पण ती सर्वोच्च न्यायालय नसतं. सुप्रीम कोर्टात जो त्यांचा अर्ज होता हा जामिनासाठीचा होता आणि जामिनामध्ये जो निकाल दिला जातो हा ट्रायलसाठी त्यावेळेला लागतोच असं नाही. याची ट्रायल अजून व्हायची आहे, या केसची ट्रायल. त्यांनी हायकोर्टात हा गुन्हा स्क्वॅश करावा म्हणून अर्ज केला जो हायकोर्टाने काल नाकारलेला आहे, त्याच्यामुळे ह्याची ट्रायल अजून व्हायची आहे. ती ट्रायल होण्याच्या पूर्वी आपण इथे सभागृहात त्याची ट्रायल चालवू नका, त्याची ट्रायल होऊ देत. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो कोर्टाने स्क्वॅश केलेला नाही, नीट समजून घ्या आपण. जरा मग पुन्हा मी पण आपण जसं वाचलंय तसं मी पण वाचलेलं आहे. फक्त माझं एकच म्हणणं, जसं आपलं म्हणणं ऐकून घेतलं, माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टाचा हे डिसिजन आम्ही रिव्ह्यू मध्ये जातोय हे आम्ही मान्य केलेलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये रिव्ह्यू मध्ये जातोय. आणि पुन्हा एकदा सांगतो, सरकारचा अधिकार आहे, तुम्ही नाही ठरवू शकत. भातकळकर हा सर, आयो कोण, आयो म्हणजे कोण, सरकार ना, आयो म्हणजे कोण, सरकार ना. जरा बसा खाली, जरा कायद्याचा नीट अभ्यास करा नंतर बोला. आयो म्हणजे कोण, सरकार ना, आपल्याला एवढं पण कळत नाही. आयो म्हणजे सरकार जातो ना याच्यामध्ये, अपील मध्ये जातो. मंत्री महोदय, आयो ज्या वेळेला जातो सरकार जात. मंत्री महोदय एक मिनिट. अध्यक्ष महोदय, मी एवढंच तुम्हाला सांगून राहिलो, सत्ता ही डोक्यात जाता कामा नये. हा दुरुपयोग आहे. तुम्ही काय केलं, काय केलं सांगतो, फार काल नाही चालणार. तुम्ही स्मार्टली खेळलात. याच्या आधारावर जसं गोस्वामींनी पिटिशन टाकलं की बेस्ड ऑन धिस आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही हिअरिंग घ्या आणि क्वॅश करा, तसं तुम्ही ते पिटिशन लागायच्या आधी तुम्ही त्याच्यामध्ये चार्जशीट फाईल करून टाकली. त्यामुळे आता त्यांचं पिटिशन इनफ्रॅक्चुअस झालं, ते नवीन पिटिशन करतील, हे चालू राहणार आहे. पण या हायकोर्टाच्या ऑब्झर्वेशन, सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशनमधनं आपण काही शिकणार आहोत की नाही, की आपण हे म्हणणार आहोत की आमच्या विरुद्ध बोलला का? मी पुन्हा सांगतो, पुन्हा सन्माननीय उद्धव ठाकरेजी माननीय मुख्यमंत्री किंवा सन्माननीय आदित्य ठाकरेजी यांच्याबद्दल अर्णव गोस्वामी जे बोलले ते मला मान्य नाही, ते चुकीचं आहे असं बोलण्याचा अधिकार नाही, बिलकुल नाही. ओ साहेब, असं आहे, फरक काय असतो सांगतो. या अर्णव गोस्वामींनी माझ्या विरुद्ध चालवलं होतं ट्रायल, तीनदा चालवला. एकदा तर मी अमेरिकेत असताना मला माझ्या मागे एवढे कॅमेरे लावले, मी तिथे इन्व्हेस्टरची मीट घेत होतो आणि तिथे ते कॅमेरे दुसराच काम करत होते. पण याचा अर्थ मी भारतात येऊन त्यांना जेलमध्ये नाही टाकलं, भारतात येऊन त्यांना उत्तर दिलं त्यांना त्या ठिकाणी. त्यामुळे प्रत्येक गोष्टी करता या देशात कायदा आहे. आता आपण अध्यक्ष महोदय, परत आपल्याला राग येईल, मी कंगनाची केस वाचली तर मला परत राग येईल आपल्याला, म्हणजे आपण नसता ते, हे असतात. पुन्हा एकदा सांगतो, आता कंगना रणौत यांनी जे ट्विट केले त्याला आमचं समर्थन नाही, ते चूक आहे. पण अध्यक्ष महोदय, कायद्याचं राज्य आहे. कोणी तुमच्या विरुद्ध बोललं त्याच्यावर डिफेमेशन करा, जेलमध्ये टाका.
तुमच्या मनातील तसं घर नाही तोडताय. कायद्याचं राज्य आहे, पाकिस्तान नाही आहे. तानाशाही नाही आहे इथे, लोकशाही आहे. लोकशाही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. जो अधिकाराच्या पलीकडे गेला त्याला कायदा आहे, त्या कायद्याने त्याच्यावर कारवाई करा. आता पुन्हा ह्या सगळे जर मी वाचायला लागलो तर पुन्हा परबसाहेब उठतील, फार त्रास होतो त्यांना. ज्या कलमाखाली कारवाई करायची होती त्या कलमाखाली करताना तुमच्या समोर दुसरा ऑप्शन देखील होता हे त्या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे. 364 मध्ये जर कारवाई जर चुकीची ठरत असेल तर 351 मध्ये कारवाई करायची कोर्टाने आदेश दिले आहेत. आपण पुढचं पिटिशन देखील वाचा आणि मग ह्याच्या बाबतीत बोला. आणि आपलं एकच म्हणणं मला फक्त सांगा, माझा जसा एकच प्रश्न आहे, ह्या महाराष्ट्रात कोणी कोणाचा खून केला, कोणी कोणाला आत्महत्येला प्रवृत्त केलं, कोणी अनधिकृत बांधकाम केलं तर त्याच्यावरती कारवाई करायची नाही का असं आपलं म्हणणं असेल तर आपण ते सांगा. किंवा यांची आपण जबाबदारी घेताय का की जे आमच्या विरोधात बोलतायत आणि जे गुन्हे करतायत त्यांना वाचवण्याची जबाबदारी आपण घेताय का, हे देखील उत्तर आज आपण दिलं पाहिजे. की आमच्या विरुद्ध बोललं की आम्ही त्याला केसमध्ये फसवू हे नाही चालत, हे कायद्यात नाही आहे. आता तुम्ही तुम्ही एक मिनिट, आता आता माझं म्हणणं ऐका, आता हे बरोबर नाही आहे, आता बरोबर नाही आहे, आता बरोबर नाही आहे, आता बरोबर नाही आहे. अध्यक्ष महोदय, कंगना रनावतच्या केसमध्ये मंत्री महोदय, मंत्री महोदय एक मिनिट, दोन मिनिट त्यांचं पॉइंट ऑफ ऑर्डर आहे भुजबळ साहेबांचं, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, या विषयावर जे आहे ते बोलतायत आणि मगाशी सबज्युडिस असेल तर बोलायचं नाही असं आपलं याच्या म्हणजे नियमामध्ये म्हटलेलं. या नियमामध्ये काय म्हटलेलं आहे 34(2) मध्ये, भारताच्या कोणत्याही भागात अधिकारिता असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन असेल अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख करता कामा. असा अर्थ जो आहे हा फार विशाल अर्थ आहे की बाबा त्यांच्या हायकोर्टात असेल, सुप्रीम कोर्टात असेल, दुसऱ्या कुठल्याही कोर्टामध्ये त्या केसची जर चर्चा होत असेल आणि त्याचा निर्णय जर न्यायमूर्ती घेणार असतील तर त्या बाबतीची चर्चा आपण करता कामा नये असं स्पष्टपणे आपल्या या नियमात म्हटलेलं आहे. माझी विनंती आहे की आदरणीय विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांना जे बोलायचं ते बोलून गेलेले, आता त्यांनी जरा पुरवण्या मागण्यांवर बोललं तर मला असं वाटतं बरं. पण अध्यक्ष महोदय, हरकतीच्या मुद्द्यावर तुम्ही बोलायला पाहिजे, उत्तर द्यायला पाहिजे अशी माझी मागणी आहे ह्या नियमाच्या अनुसार. बरोबर.